is good. Hello, hi, good evening. So I hope the connection is better now, because जेव्हा मी पहिले सुरुवात केली तेव्हा कनेक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आणि आय कुडंट टॉक टू यू गाईज. ऑल राईट, सो द वन हू इज व्हेरी टॅलेंटेड, व्हेरी गॉर्जियस, सुपर अमेझिंग वुमन, आणि ती अमेझिंग ढोल देखील वाजवते बाय द वे. सो अशी जी ऍक्ट्रेस आहे आज ती आपल्यासोबत असणार आहे, आणि हू दॅट पर्सन इज. आय थिंक मी ऑलरेडी त्याबद्दल सांगून झालंय, पण तरी देखील वो एक बेगम है फिलहाल, और उसका नाम है क्या? अनुजा साढे. हाय हाय श्रुती, थँक यू थँक यू. ओके अनु, आय एम नॉट एबल टू सी यू प्रॉपरली. ओके, आय थिंक कनेक्शन काहीतरी. एक्झॅक्टली, मी पण आधी आले, देन द कनेक्शन वॉज लिटल पुअर, सो मी परत आता जॉईन केलंय. आय होप यू कॅन सी मी. हो, मला तू दिसतीयस आता. कॅन यू सी मी? आय डोंट नो. नो, तू असे पिक्सेल्स मध्ये दिसतीयस, इट्स नॉट रिअली क्लिअर. आय थिंक माझा नेटवर्क खूप खराब आहे. आय थिंक आय शुड जॉईन यू अगेन. मी साइन अप करून परत साइन इन करते, एक मिनिट. शुअर शुअर, चालेल चालेल. Okay, hi ma'am, big fan, please take my name. Okay, this is I guess these all for Anuja. Ekdam kadak abhinay ahe, Ashraf Salam. Yes, so you have chance today to talk to her, ask her questions. Tyamule Anuja la bharpur prashna tumhi vicharu shaktas, ani evadas nahi to sadhya ti lockdown madhe kay kay karte he dekhil tumhala karnar ahe. I hope tumhi roz ja gappa kalakaranchi hotay te enjoy kartay, आणि घरी स्वतःला बिझी ठेवताय. हाव यू ऑल, कसे आहात तुम्ही सगळे? कशी येस सिद्धार्थ, आर यू आस्किंग मी? आय एम गुड. हाय पवन. हे मॅम खूप कडक दिसत. स्मोक डीपी बिकमिंग नॉटी. ओके गॉड, एक ती बेगम बेगमच बघतोय, ऑसम ऍक्टिंग राज. ओके, सो मला असं वाटतं की ह्याबद्दलचे प्रश्न तुम्ही खरं तर अनुजालाच विचारायला हवे, कारण की अनफॉर्च्युनेटली आय डिंट गेट टाइम टू सी दिस सिरीज, पण आय एम सो ईगर टू नो अबाउट दिस. आय होप आता मी दिसतेय नीट. आता तू दिसतेयस दिसतेयस. ओके, थोडी थोडी दिसतेयस. हा, आय एम सॉरी, कारण की माझं नेटवर्क सीम्स रिअली पुअर राईट नाव, बट आय थिंक इट्स सीन यू इन पिक्सेल्स. फक्त आम्हाला कळतंय की ही अनुजा आहे, म्हणजे वी हॅव टू. अच्छा, सो मग आजच्या पेक्षा इट्स लिटल बेटर आय थिंक. आय एम गुड. मी माझा सगळा वेळ हा बिंज वॉचिंग आणि माझ्या या पोरांशी खेळण्यात जातोय. आज मी तुला, तू म्हणालीस की तू आंघोळ घालतेस म्हणून त्यांना. येस येस. सो किती आहे तुझे एकर असे? हे चार. सो क्यूट. चार लेकरांना सांभाळतेस तू अशा? कमाल आहे यार. हो, आय थिंक त्यांना प्रश्न पडतोय की यांना झालंय काय, हे घरात आहेत, हे आम्हाला सोडून कुठेच जात नाहीयेत. बहुतेक यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. ओके, यू आर गेटिंग लॉट ऑफ कॉम्प्लिमेंट सेइंग सुपर्ब ऍक्टिंग मॅडम. आणि थँक्यू, लोक सांगत होते. थँक्यू. आय थिंक आता आम्हाला तुला वेबसिरीज मध्ये पण बघता येते, त्यामुळे अजूनच अपेक्षा वाढल्या तुझ्याकडनं. थँक्यू सो मच. अनुजा नेटवर्क मुळे दिसत नाहीयेस तू, ऍक्च्युली बरेच जण म्हणतात तू दिसत नाहीयेस म्हणून. आय एम रिअली सॉरी, बट ही टेक्निकल डिफिकल्टी आहे. आय रिअली कांट हेल्प इट. म्हणजे आय एम ऍक्च्युली डुईंग माय बेस्ट, तर आय होप की अटलिस्ट इफ आय
ओके एनीवेज सो अनुजा मला सांग की ऍक्च्युली तुझी वेबसिरीज जी आहे ती करेक्ट टाइम मध्ये रिलीज झाली असं आपण म्हणू शकतो, कारण लॉकडाऊन आहे, सगळे घरी आहेत, सगळेच बिंज वॉचिंग करतायत आणि त्यामुळे अजून चांगला प्रतिसाद ह्यासाठी मिळतोय. पण एक बेगमचं कॅरेक्टर तुला प्ले करायचं होतं, सो मला ह्या कॅरेक्टर म्हणजे तुझं ऑडिशन कसं झालं आणि व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिएक्शन वेन यू रेड द स्क्रिप्ट आणि तुला आवडली ती स्क्रिप्ट आणि तुला हे कॅरेक्टर आवडलं? सो बेसिकली ह्याला काही ऑडिशन माझी नाही झाली. मला सचिन दरेकर आमचा जो डिरेक्टर आहे, जो रायटर पण आहे या सिरीजचा, ज्याने डायलॉग लिहिले, स्क्रीन प्ले लिहिलाय, त्यांनी डायरेक्ट अप्रोच केलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं माझ्याकडे एक स्टोरी आहे तुझ्यासाठी आणि मला असं वाटतं की तू ती करावीस, तर आपण एकदा भेटून मी तुला ती ऐकवतो. तर आमचं एक नरेशन झालं त्या स्टोरीवर आणि तुम्ही बघितलं असेलच आतापर्यंत, तर तुम्हाला माहित असेलच की स्टोरी काय आहे. सो इतकी पॉवरफुल स्टोरी, इतकं पॉवरफुल कॅरेक्टर माझ्या समोर कोणी मला ऑफर करतंय, तर त्याच्यात नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. म्हणजे अनडाऊटेडली इमिजिएटली इट वॉज अ येस. पण मला सांग की तसं ना, तुझं मराठी जितकं शुद्ध आहे तेवढंच तुझं हिंदी पण चांगलं आहे, कारण तुला आम्ही आधी पण हिंदी फिल्म मध्ये बघत आलो. सो तुला त्यासाठी पण जेव्हा एक यु नो उर्दू बोलणार किंवा स्पेशली मुस्लिम कॅरेक्टर प्ले करायचं असतं तेव्हा तुम्हाला त्याची अजूनच काळजी घ्यावी लागते. सो तू काही त्यासाठी तयारी केली होतीस का तशा प्रकारची? सो बेसिकली उर्दू ऍज सच नाही, आम्हाला खूप नॉर्मल हिंदी ठेवायचं होतं ते जितकं शक्य आहे तितकंच. कारण की मुंबईत आपण बघायला गेलो, यूपी आणि नॉर्थ या भागांमध्ये खूप ते उर्दू इन्फ्लुएन्स्ड हिंदी बोललं जातं खूप मुस्लिम फॅमिलीज मध्ये, लखनऊ किंवा या भागांमध्ये. पण मुंबईमध्ये आपण तितकं इन्फ्लुएन्स्ड हिंदी अजून आपण नाही ऐकलेलं, नाही बोलत. त्याच्यामुळे आम्हाला ते ऍज नॉर्मल ऍज पॉसिबल ठेवायचं होतं. अर्थात एखाद दुसरा शब्द इकडे तिकडे, एखादा उर्दू वापरला जाणं अगदी साहजिक होतं, कारण ती तशी बघायला गेलं तर मातृभाषा आहे. तर ते थोडस एक सांभाळून आम्ही, सचिनने सुद्धा ते एक सांभाळून डायलॉग लिहिले होते. ऑब्व्हियसली आय थिंक त्याचं कौतुक जास्त आहे ह्याच्यात, कारण त्याने लेखन आतापर्यंत मराठीत सगळं केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी हिंदी इफेक्टिव्ह हिंदी डायलॉग लिहिणं आणि तितके इफेक्टिव्ह मोजके ते परफेक्ट शब्द वापरणं, आय थिंक हे त्याचं क्रेडिट जास्त आहे. सो हा त्याचा एफर्ट मी म्हणेन की त्याचा एफर्ट ह्याच्यात सर्वात जास्त. आय एम सो हॅपी की यु नो अनेक मराठी दिग्दर्शक हिंदी वेबसिरीज घेऊन येत आहेत. लाईक यस्टरडे ओनली आय हॅड अ टॉक विथ आदित्य सरपोतदार, आम्ही इन्स्टा लाईव्हवर गप्पा मारल्या आणि वी वर टॉकिंग अबाउट द रायकर केस. तर मला खूप चांगली गोष्ट वाटते की अनेक मराठी कलाकार पण आता हिंदीमध्ये काम करतात आणि मराठी दिग्दर्शक हिंदी वेबसिरीज घेऊन येतात. पण एक वातावरण जे असतं ते सेटवर, ते फार अशा वेळेस खूप कम्फर्टेबल होऊन जातं वेन यू नो दॅट पर्सन यु नो. तर मला सांग की जेव्हा सेटवर हे सगळं शूट सुरू होतं तेव्हा एक कुठला दिवस जो तुझ्यासाठी लाईक मेमोरेबल डे होता आणि यू विल नॉट फगेट दॅट डे ड्युरिंग दिस होल प्रोसेस? असं मी म्हणेन अगं प्रत्येक दिवस होता, कारण की आम्ही खूप खेळीमेळीत शूटिंग केलं. म्हणजे जरी सुद्धा मोस्टली म्हणजे नाना म्हात्रे या डॉनचं घर आम्ही शूट केलं गुजरातला आणंदच्या जवळ आणि बाकी सगळं मुंबई आणि ठाणे. तर म्हणजे साऊथ मुंबई एस्पेशली ते भाग सगळे जुने मुंबईचे भाग आणि ठाण्यात. सो प्रत्येक दिवस काय म्हणू आपण की प्रत्येक दिवस आम्ही ऍक्च्युअली जगलोय सेटवरती, कारण की एकतर इतकं गरजेचं होतं, कारण आमच्या जर का आम्ही पूर्ण शूट 70 दिवसाचं केलं असेल अख्ख्या वेबसिरीजचं, तर त्यातल्या 42 ह्या नाईट शिफ्ट होत्या. सो इन जनरलच म्हणजे इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट शूट, कारण एवढ्या कन्सिस्टंटली एवढ्या नाईट शिफ्ट करणं वॉज नॉट अ जोक फॉर एनी वन. म्हणजे अगदीच तुमच्या ह्युमन बायोलॉजिकल क्लॉकच्या अगेन्स्ट जाऊन हे होतं. त्यामुळे ही सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी होती सेटवरती की पॉझिटिव्हिटी मेंटेन करणं, कारण आपण एका पॉईंट नंतर रात्री पहाटे कधीतरी चिडचिड व्हायला सुरुवात होते आणि हे इतकं नॅचरल आहे, पण आम्ही ते थ्रूआउट पॉझिटिव्हिटी मेंटेन केली. कुठे आरडाओरडा किंवा
कचकच भांडण, ह्याचं ह्याच्याशी पटत नाहीये, त्याचं ह्याच्याशी पटत नाही, असं वातावरणच नव्हतं. सो इन नव्हतं. अँड ऑल इट वॉज अ व्हेरी हेल्दी अँड अ पॉझिटिव्ह सेट. त्यामुळे काम करणं खूप सोपं झालं आणि खूप मजा यायची. म्हणजे ऑफकोर्स ज्यातले जे काही अत्यंत इंटेन्स सिक्वेन्सेस होते तेव्हा एक डेकोरम ऑब्व्हियसली मेंटेन केला जायचा की उगाच फालतू गप्पा, फालतू गडबड असं काही नाही. पण जेव्हा मजा आहे तेव्हा मजा आहे, जेव्हा कट होतो शॉट तेव्हा मजा आहे. की एखादा दिवस खूप एखादा सीन तुम्हाला माहिती असतो की खूप इंटेन्स यु नो सीन आहे आणि मग देन टू गेट इन टू दॅट झोन तुम्ही थोडस आधीपासून जरा तसे शांत होता किंवा थोडस जरा यु नो तुम्हाला दडपण असतं ना एखाद्या सीनचं की बाबा हा नीट व्हायला पाहिजे. सो विच वॉज दॅट वन सीन विदाउट रिव्हिलिंग द स्टोरी तू काही सांगू शकतेस का की तुझ्यासाठी जरा द डे होता तो? माझ्यासाठी एक पॉइंट हा अत्यंत ऍज अन ऍक्टर खूप डिफिकल्ट आणि क्रुशियल पॉइंट होता आणि तो अजूनही मला जज करता येत नाहीये. मी जेव्हा बघते तेव्हा अजूनही मला जज करता येत नाहीये की ते मी मला बरोबर सापडलं की नाही सापडलं, आय डोंट नो. पण तो पॉइंट की जिथे अशरफचा साधे सुधेपणा जाऊन शी एंटर्स इन टू अ डिफरंट वर्ल्ड, अ डिफरंट झोन ऑफ बार डान्सिंग आणि हे की म्हणजे अशरफ मधनं तिचं ट्रान्झिशन झालं सपनामध्ये, तो एक एक सिक्वेन्स होता जिथे माझं आणि सचिनचं खूप डिस्कशन झालं की इट हॅज टू बी डिफिकल्ट, इट हॅज टू बी डिफिकल्ट. कारण कुठल्याही नॉर्मल बुरखा रोज घालणाऱ्या मुलीला अचानक जर का असं बार डान्सिंग करण्याची वेळ आली तर त्या मुलीची मेंटल कंडिशन काय होईल किंवा काय असेल. तर म्हणून त्याच्यामध्ये एक आम्ही एक सचिनने सिक्वेन्स ऍड केला होता की बारचा ओनर तिला सांगतो की ह्या एक्स वाय झी क्लायंट कडनं तू जर का पैसे काढले तर मी तुला बारमध्ये नोकरी देतो. सो एक एक टेस्ट आहे तिची. सो ती टेस्ट, तो सीन आणि ते ट्रान्झिशन वॉज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट आणि ते अजूनही मला ते डिफिकल्टच, मी डिफिकल्ट या झोनमध्येच त्याला गृहित धरीन म्हणजे नक्कीच. ओके अनफॉर्च्युनेटली खरंच मला वेळ नाही मिळाला यु नो टू सी दिस सीझन पण आय विल डेफिनेटली वॉच इट. यू ऑल्सो नो दॅट की मी तुझ्या सगळ्या सगळं बघत असते. पण मला सांग की सध्या तू घरी आहेस आणि घरी आय थिंक सौरभ इज ऑल्सो होम, तो पण घरीच आहे. सो काय म्हणजे सध्या लॉकडाऊन मध्ये कुठल्या गोष्टी एक्सप्लोअर करतेस? तू म्हणालीस बिंज वॉचिंग खूप होतंय, सो टेल अस समथिंग अबाउट बिंज वॉचिंग सिरीज ऑर विच आर दोज थिंग्स दॅट यू आर वॉचिंग नाउ. सो मी आत्ता रिसेंटली एक सिनेमा पाहिला टोगो नावाचा. सिन्स आय एम अ डॉग लव्हर, मला कुत्र्यांच्या आयुष्यावरचे सिनेमे बघायला खूप आवडतात. तर टोगो नावाचा सिनेमा, श्रुती प्लीज डोंट मिस इट, यू हॅव टू वॉच हॉटस्टार वरती. येस. आणि इट्स अ ट्रू स्टोरी ऑफ अ सायबेरियन हस्की आणि त्याचा काळ आहे 1929 मध्ये, 1929 काळातली ही ट्रू स्टोरी आहे एका सायबेरियन हस्कीची. सो तो एक सिनेमा पाहिला मी आणि इट वॉज ऑन माय वॉच लिस्ट फॉर अ व्हेरी लॉंग टाइम कारण की तो डिसेंबर मध्येच स्ट्रीम झालाय आणि मी मला तो बघायला मिळालेला नव्हता. सो तो झाला. मनी हाईस्ट सारखी सिरीज झाली ऑब्व्हियसली, बेगम ज्या दिवशी आउट झालं 8 एप्रिलला स्ट्रीम झाला आणि अनफॉर्च्युनेटली लॉकडाऊन मुळे आम्हाला कुणालाच आधी जे प्लॅन्स होते की टीमनी बसून मिळून सगळे एपिसोड आपण बघूया चर्चा करूया ते काही जमलंच नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा सगळ्या ऍक्टर्सनी किंवा बाकीच्या सगळ्या टीम मेंबर्सनी हे ते स्ट्रीम झाल्यानंतरच बघितलं. त्यामुळे ते एकदा मी सुरुवात केली आणि मग ते संपवूनच मी झोपले. सो अशा बऱ्याच गोष्टी सॉलिड सॉलिड बिंज वॉचिंग चाललंय. दुसरी गोष्ट ऑफकोर्स आता बाहेर जाऊ शकत नाहीये, जिम करू शकत नाहीये, तर घरच्या घरी एक्सरसाइज म्हणजे काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. कारण म्हणजे आपण बिंज वॉचिंगच्या नादात ऑलमोस्ट काउच पोटॅटो होऊन जातो, उठत नाही एका जागून. त्यामुळे ते चालू आहे. कुकिंग आहे, आता काही पर्याय नाहीये त्यामुळे कुकिंग किंवा रादर घरातली साफ सफाई ज्या इनएव्हिटेबल गोष्टी आहेत ऍक्च्युली त्या सगळ्या चालू आहेत. बरं, मी पण तुला एक मूवी सजेस्ट करेल, आर्ट ऑफ ड्रायव्हिंग इन द रेन नावाची मूवी आहे.
आणि ती फार गोड फिल्म आहे. नेटफ्लिक्सवर आहे, मी रिसेंटली बघितली. बिकॉज युअर अ डॉग लव्हर आणि अर्थात आर्ट ऑफ, तू मला नंतर मेसेज कर. आर्ट ऑफ वॉकिंग इन द रेन. ओके, आर्ट ऑफ वॉकिंग इन द रेन नावाची नेटफ्लिक्सवर मूवी आणि इतकी गोड आहे की तू मला ती बघितल्यानंतर फोन करणार आहेस आणि मी पण सांगितलीस ती बघणार. बिंज वॉचिंग तर सुरू राहणार आहे. पण मला सांग सध्या सौरभ कुठे आहेस? कॅन वी कॉल हिम? आय थिंक तो बाहेर पाणी घालतो झाडांना. वा, चांगली गोष्ट आहे की तुम्ही. सो ठीक आहे, त्याला येऊ देत. मग बाकी तुम्हाला तुमचे वाले प्रश्न मी विचारेन. पण अनु मला सांग की ड्युरिंग दिस लॉकडाऊन तुला एक कुठली गोष्ट स्वतःमधली एक्सप्लोअर करता आली आहे? कारण असा वेळ जो आपल्याला हवा असतो अनेक वेळेला की यार आय नीड सम ब्रेक, आय नीड सम पॉज बटन, किंवा मला फक्त घरी राहायचं, मला काहीच करायचं नाही, असंही कधी कधी असतं. सो आता जो वेळ मिळतोय त्यामध्ये तू स्वतःमधली कुठली गोष्ट नव्याने तुला उलगडली असं काही झालंय का? की मी कितीही झोपू शकते. हो, म्हणजे मी ठरवलं तर मी कितीही वेळ झोपू शकते फॉर शुअर. हे मी आता एक्सप्लोर केलंय. अगदी झोपली रेकॉर्ड कुठला आहे असा की सगळ्यात जास्त? नाही, म्हणजे मी रात्री जरी उशिरा झोपले तरी एका पॉइंट नंतर म्हणजे 7-1 तासानंतर मला जाग येतेच. पण मी परत दुपारी झोपून परत रात्री वेळेत झोपू शकते, परत दुपारी झोपू शकते. माझं हे सायकल खूप दिवस मी बघितलं की आपण खरंच कितीही वेळ झोपू शकतो. आणि कधी कधी मग असं होतं की आपण खूप झोपतोय, आपण आपण वास करायला पाहिजे, आपण हे आपण हे थांबवायला पाहिजे. फ्रेश, लुक एट योर स्किन, तू किती छान फ्रेश दिसतेस. येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सप्लोर करते म्हणजे रादर ना मला खूप गोष्टी रिअलाइज होतात. म्हणजे आय थिंक ह्या प्रत्येकाला, तुला मला, प्रत्येक घरात बसलेल्या माणसाला रिअलाइज होत असतील की आपण आपल्याला इतकी मदतीची सवय झालेली असते लोकांच्या. आपल्याला हाऊस हेल्प इतकी असते, आपल्याकडे मेज येतात, आपल्या मावशी येतात, आपल्याला सगळं म्हणजे अगदी जेव्हा वेळ नसतो तेव्हा भाज्या चिरण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत सगळं करतात, तुमचा डबा भरून देतात गरज असेल तेव्हा. सो आय थिंक जेव्हा ही हेल्प आपल्याला नसते तेव्हा ऍक्च्युली आपल्याला कळतं की त्यांना किती काम असतं आणि त्यांना जेन्युइनली किती फिजिकल कष्ट त्या बायका घेत असतात. एक साधं 4 लोक एका लंचमध्ये आपण साधारण 20 भांडी वापरतो आणि इट्स नॉट अ जोक. आणि आय थिंक हे रिअलायझेशन माझं खूप होत आहे की यार आपल्याला, आपण खूप लकी आहोत, आपण फॉर्च्युनेट आहोत की आपल्याला ही हेल्प अवेलेबल आहे. सो ट्रू, तू म्हणालीस ते अगदी खरं आहे. मला, माझा भाऊ सध्या न्यूयॉर्कला आहे आणि तशी तर मला त्याची फार काळजी वाटत होती की तो कसा आहे, कारण तिकडे जी संख्या आहे ती खूप जास्त आहे. पण थँकफुली ही इज, म्हणजे ही इज गुड, त्याला तो व्यवस्थित आहे, सेफ आहे. पण मला ना फार हाऊस होती. मी त्याला नेहमी म्हणायचे तुमचं काय, तुम्ही काय तिकडे युएसमध्ये, तुम्हाला काय वगैरे. आता मला म्हणतो मग आता आमचं सारखं आयुष्य जगतीय लाईक. आणि इनफॅक्ट यू विल नॉट बिलीव्ह अनु, चमचा देखील मी बघते इटली. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. चहाचं भांड आई टेल यू, चहाचं भांड हो आणि करून ठेवते की नाही यार फार कष्ट लागतात. हो अगदी, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे स्वतःचे पैलू शोधणं हा तर एक भाग आहेच आहे पण अनेक गोष्टींचं महत्व आणि अनेक गोष्टींचं रिअलायझेशन या एवढ्या दिवसांमध्ये मला नक्की झालंय. आणि आय थिंक अजून 21 दिवस असे काढायचे. सो म्हणजे आपल्याला इट इज डिफिकल्ट आणि आपण जर का त्यांच्यासाठी, या आपल्यासाठी ही कामं करणाऱ्या लोकांसाठी आपण जर का कृतज्ञता दाखवू शकलो, दाखवली, तर आय थिंक आपले पुढचे 21 दिवस थोडे सोपे जातील असं वाटतं मला. डेफिनेटली. अच्छा, पीपल आर सेइंग की प्लीज आप हिंदी में या फिर इंग्लिश में बात करो बिकॉज वी आर नॉट एबल टू अंडरस्टैंड. सो ठीक है, जब भी हम लोग अनुजा के हिंदी प्रोजेक्ट के बारे में बात करेंगे वी विल मेक श्योर दैट वी विल स्पीक इन हिंदी. सो अनु, सिंस यू आर देयर आणि आपल्याला सध्या खूपच वेळ आहे सध्या सगळ्यांकडे, सो टेल अस समथिंग अबाउट द फिल्म्स यू हॅव डन. म्हणजे बॉलिवूड फिल्म्स ज्या आहेत, जॉन सोबत तू परमाणू फिल्म केली होतीस, त्यानंतर तू ब्लॅकमेल मध्ये आम्हाला दिसली होतीस. सो उस मूवीज के बारे में, उन मूवीज के बारे में विल यू शेअर सम मेमरीज?
Both the experiences were outstanding experiences, or obviously people who have seen the films, they would know that what kind of different characters I portrayed in both the films. And both were quite challenging. And serially, if you look at it, I shot Blackmail first and then I shot Parmanu. So while I was doing Blackmail, on the first day of the shoot, I had a very very difficult scene to shoot with Irfan. And that was the first time I was seeing him in person, talking to him for the first time in person. And I was quite nervous. I was really nervous. And the scene that we were shooting was that staircase wala scene. So it was a big chunk. Yes. Yeah, for the first time, yeah, that rolling down the stairs. And so that was a very challenging one. And I think that was the most important scene of the entire film, mere graph ke hisab se, like mere character ke hisab se. So it was fun, and I was scared, I was nervous. But then dheere dheere slowly, like I started when I started talking to Irfan, we connected on the grounds of television, because he also comes from a very strong background of television. Like, we know he had done Chandrakanta, and that is where his career had started. So we actually bonded over television, and I was doing Peshwa Bajirao at that time. So we spoke a lot about the television scenario back then, and television back in 90s, and television scenario in 2000, whatever, 18 and 17 and 19. So that's how it happened. And what do I say about John? He's a fantastic person, and an amazing co-actor to work with. A very comforting vibe he has got to himself, and it was amazing experience. ऑल राईट. सो मला असं वाटतं ह्या फिल्म्स बद्दल पण आम्हाला पहिल्यांदाच कळतंय अनु, कारण तू मला फार भेटत नाहीस. इन अ वे इट इज गुड फॉर यू बिझी इन युअर वर्क, आणि एका ऍक्टरने बिझी राहणं फार गरजेचं असतं, नाही का? सो तो ती एक चांगली गोष्ट आहे. आणि तू म्हणालेस की तुम्ही टेलिव्हिजन डिस्कस केलं, आणि ऑफकोर्स आता महाभारत रामायण जेव्हा परत सुरू झालेत, तू चंद्रकांत म्हणाल्या म्हणाल्या ते मला गाणं आठवलं, चंद्रकांत की कहाणी, आठवते तुला? येस येस सो ऑफकोर्स. तू लहान असताना कुठल्या सिरियस बघायची? जब तुम छोटी थी तब अनु तुम कौन से सीरियस देखा करती थी 90s के? क्योंकि अभी महाभारत और रामायण हम देख रहे हैं सारे लोग. सो आई यूज टू वॉच ब्योमकेश बख्शी, आई यूज टू वॉच चंद्रकांत, आई यूज टू वॉच शक्तिमान. येस. एंड देर वॉज अ सीरीज कॉल्ड स्वाभिमान, विच वॉज माई मॉम्स फेवरेट. एक्चुअली बिकॉज ऑफ माई मदर आई यूज टू सी दैट, वॉच दैट सीरियल. बट आई वॉज अ किड, सो आई डोंट एग्जैक्टली रिमेम्बर. आई रिमेम्बर वॉचिंग शांति. शांति यूज टू कम इन द आफ्टरनून एट 12 o'clock इन द आफ्टरनून, दैट अकॉर्डिंग टू मी, अकॉर्डिंग टू माई मेमोरी. सो दीज वर द शोज दैट आई रियली यूज टू लाइक एंड आई रियली यूज टू वॉच. सो आई एम स्टिल होपिंग कि आता एक्चुअली ब्योमकेश बख्शी इट्स अगेन कमिंग ऑन टेलिविजन. सो आई मेक इट अ पॉइंट वेन एवर इज पॉसिबल आई वॉच इट. I really hope that Shaktiman comes up again, because that used to be one of It my is already favorite there. shows. It has started. So, oh wow, so ठीक है, मुझे definitely I have something to catch up with. ऑल राईट. सो डेफिनेटली मला असं वाटतं की कुठेतरी उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपण परत बघतोय की काय, ते हाँ, दिवस आलेत आणि त्या गोष्टी गच्चीवर झोपणं आणि यु नो येस. त्याचा रस खाणं आणि घरातली कामं करताना तेवढा कंटाळा यायचा नाही, कारण की निवांत असायचे सगळेच लोक. तर मला सांग की अभी जो फील है यु नो समर वेकेशन वाला, उसके बारे में व्हाट मेमोरीज डू यू हैव अबाउट योर समर वेकेशन? सो बेसिकली समर वेकेशंस एज इन I remember eating lots of mangoes, which I'm going to miss this year. वो एक है. देन देर गली क्रिकेट, लॉट ऑफ थिंग्स यार. एंड बिकॉज ऑफ सोशल डिस्टेंसिंग वी यू वोंट बी यूज एबल टू टू प्ले डू क्रिकेट? एनी ऑफ दैट. यस, आई यूज टू प्ले क्रिकेट व्हेन आई वाज अ किड.
सो येस गर्ल्स ना कधी बघितलं नाही आपण. बिकॉज आय हॅड व्हेरी फ्यू गर्लफ्रेंड्स हू यूज टू स्टे इन द बिल्डिंग यु नो. सो मोस्ट ऑफ द किड्स वर गाईज. सो वी ऑल अँड इट वॉज जस्ट मी अँड अनादर गर्ल हू यूज टू हँग आउट टुगेदर. सो आय थिंक दॅट्स वाय वी ऑल यूज टू प्ले टुगेदर अँड बॉईज ऑब्विसली वर ऑलवेज कीन ऑन प्लेइंग क्रिकेट. सो इट वॉज ऑलवेज इट यूज टू बी क्रिकेट. वाव दॅट्स अ वंडरफुल थिंग या. म्हणजे मला पसंत करतात तुझ्याबद्दल. तू जेव्हा सिरियल आपलं याबद्दल बोलणं एकदा झालं होतं बिकॉज यू वर प्लेइंग अ क्रिकेटर का रोल इन दॅट. ऑलराईट. सो आता मला सांग की सध्या लॉकडाऊन मध्ये ज्या ज्या गोष्टी, म्हणजे एकतर मला असं वाटतं की तू म्हणालीस जसं घरातले काम जे आहेत ते आपण जास्त करायला लागलो, पण तू कुठल्या कॉर्नर मध्ये आम्हाला पडीक सापडतेस घरामध्ये? विच इज युअर फेवरेट कॉर्नर ऑफ द हाऊस? सो माय फेवरेट कॉर्नर ऑफ द हाऊस वुड बी अ चेअर विच इज राईट इन फ्रंट ऑफ द टीव्ही. And that TV is filled with a lot of web series and films. So that is my current favorite corner of the house. Okay. Saurabhcha pani ghalun jhala asel tar tyala apan boluyat ka? Is he there? He is still out. Ajun chalu aahe. बरं. मला कोणीतरी असं सांगतं इकडे की प्लीज स्प्रेड अवेअरनेस रिगार्डिंग कोरोना एस्पेशली इन मुंबई. सो आय वुड जस्ट से वन थिंग दॅट प्लीज प्लीज व्हॉट एव्हर इन्स्ट्रक्शन द गव्हर्नमेंट हॅज बीन गिव्हिंग अस इट्स फॉर आर ओन गुड. सो प्लीज डू नॉट स्टेप आउट ऑफ द हाऊस अनलेस इट्स रिअली रिअली इम्पॉर्टंट. And once you are back, please don't forget to sanitize yourself, take a bath, clean your hands with soap, use soap, lot of soap, and wash your clothes immediately. Don't keep anything that has come from outside in your house for a long time. And basically do not step out, because the more we listen to the government, the quicker we will be out of the situation. आरजे श्रुती तू गाण्यावर कधी येतेस? गाणं आय डोंट कम ऑन गाणं. ओके. सो पीपल इफ यू हॅव क्वेश्चन्स रिगार्डिंग एक थी बेगम प्लीज आस्क हर बिकॉज शी इज देअर टू आन्सर युअर क्वेश्चन्स. सौरभला बोलाव ना हो, तो जरा फार प्रेमाने यु नो झाडांना पाणी घालतोय. You have done a very good act in web series. Okay. Thank you. Compliments मिळतात अनुजा. Tell me one thing की आता सगळेच जसं मी म्हणाले की घरी आहेत, आणि एव्हरीबडी इज बिंज वॉचिंग, आणि आय एम शुअर की तुला अजून नॉट ओनली मराठी लेकिन हिंदी इंडस्ट्री के बहुत सारे लोगों ने शायद तुमको कॉल किया होगा और कॉम्प्लीमेंट्स दिए होंगे की हमें बहुत अच्छी लगी सीरीज, या यू नो यू डन अ फैबुलस जॉब. सो किसका कॉम्प्लीमेंट तुमको याद रहा पर्टिकुलरली, किसने तुमको व्हाट्सएप किया या मैसेज किया and you were like amazed to see that message? So basically a few days back I got a call from a very renowned actor called Manoj Joshi. We all know him. Yeah. He's been part of so many Hindi films and he's such a brilliant actor. I really like his work personally. So he called, and obviously I did not know him personally, so I did not have his number saved or anything. So he just introduced himself saying, hi, this is Manoj Joshi and I am also an actor. And with that voice only I could recognize who was talking to me. So I think and he loved the series. He spoke to me for a good 5 minutes. He told me that he really liked my work. And I think lot of people have been calling, and I'm glad that people who actually have never met me in person or did not even have my number, ikdun tikdun kuch na kuch dhoond ke, you know, they have made an effort to call me and let me know that they've really appreciated my work. I think it means a lot. And I'm just giving Manoj sir answer just as an example. There were a lot of people who have actually been calling and sending messages. So I'm glad, I'm very happy. People are asking ki season 2 kadhi yenar aahe ata. They are already eagerly waiting for season 2 now. So I actually cannot make any official comment on this, but soon
soon. It's in planning. So whenever I come to know, I will definitely let you all know. In fact, मला असं वाटतं की ती एक फायदा ह्या गोष्टीचा असा पण आहे कारण ती मराठीत पण आहे आणि हिंदी पण आहे. येस है ना. येस येस. अँड सेकंडली ऑब्व्हियसली MX बिईंग अ फ्री प्लॅटफॉर्म यू डोंट हॅव टू गिव्ह एनी सबस्क्रिप्शन फीस. सो फॉर हुएव्हर अनफॉर्च्युनेटली हुएव्हर इज इन अ फायनान्शियल क्रंच राईट नाव can easily afford to download it and you know get the entertainment that they need. Okay, so we have to wait for season 2 now. पुण्यात कुठे राहता हे थोडंस कधी सांगणार आहे तुम्हाला. घरात. Oh god, somebody is from Europe or what? MX Player is not available. I know it's not available out of India, but there are ways that you can still have an access to the content MX has. So please contact your techie friends. Obviously they know how to do that, because a lot of my friends who are in US and Europe, they have already seen and watched the series, so I'm sure even you will be able to watch it. अच्छा, टेल अस समथिंग अबाउट युअर को ऍक्टर्स हु वर देअर इन एक थी बेगम. त्यांच्याबद्दल आम्हाला काही सांग. तुला सेटवर कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्याबद्दल नवीन कळाल्या असतील. मे बी शूटच्या वेळेसच्या काही गोष्टी सांगू शकते. सो माझे सगळेच को ऍक्टर्स, मी त्यांच्याबरोबर पर्सनली कधी काम केलेलं नव्हतं, बट ऑब्व्हियसली आय न्यू ऑल ऑफ देम बिकॉज मराठी इंडस्ट्री इज अ क्लोज निटेड कम्युनिटी, यु नो. So correct. We all know each other, but we had never worked with each other as before we started with Begum. So I would say Ankit is a good friend, because he happens to be the husband of my very good friend called Ruchi. So tija navra, tyamule mi tala nehmi Ruchi cha navra mhanunach olkhat hote. Though he always been a part of Hindi industry till now. So Raju Shisatkar ahet ki Abhijit Chavan ahet. So Abhijit Chavan ani maza connection khup vegla hota ki Abhijit Chavan was also a part of blackmail. आणि बट वी नेवर केम इन फ्रंट ऑफ इच अदर बिकॉज अभिजित दादाचं कॅरेक्टर इन ब्लॅकमेल असं होतं की ही वॉज इन्व्हेस्टिगेटिंग माय मर्डर इन द फिल्म. सो वी बट वी हॅड दॅट कनेक्शन की वी बोथ वर अ पार्ट ऑफ द सेम फिल्म. बाकी सगळेच ऍक्टर सुपर्ब. म्हणजे आय थिंक आपण जे म्हणतो की एक ऍक्टर दुसऱ्या ऍक्टरचा परफॉर्मन्स एनहान्स करतो. So it was always that kind of chemistry. So yes. Santosh Duvekar baddal kay sangshil asa Disha ani anek lok vichartay. Santosh okay, mulat manje Santosh khup dedicated actor hai ani dedicate me tacha dedication asta tacha kamasathi khup. So tacha barobar kaam kartana khup maja ali karan ki मी जसं म्हटलं की एक ऍक्टर दुसऱ्या ऍक्टरचा परफॉर्मन्स उचलून धरायला कायम मदत करत असतो. सो ही डिड द सेम थिंग की विदाऊट सावत्या सपनाचं कॅरेक्टर वर आलं नसतं आणि विदाऊट सपना सावत्यावर आला नसता. सो आय थिंक तो बॅलन्स त्याला खूप चांगला सांभाळता येतो. सो ऍज अन ऍक्टर इज अ ब्रिलियंट पर्सन. मला असं वाटतं की सगळे आता तुला अशरफ किंवा सपना ह्या नावाने बोलवायला लागलेत कारण मोस्ट ऑफ द पीपल आर सेइंग हाय हाय अशरफ आणि हाय सपना. सो आय थिंक खूप लोकांच्या मनापर्यंत पोहोचलं तुझं कॅरेक्टर आणि त्यामुळे ही दाद आहे तुला. थँक्यू. सो थँक्यू. सुपर्ब जॉब यार अनुजा. आय एम सो इम्प्रेस्ड विथ युअर ऍक्टिंग अँड विथ एव्हरीथिंग दॅट युअर डुईंग राईट नाव. थँक्यू सो मच. आता मला सांग की सिन्स युअर ऑफकोर्स तू घरी आहेस आणि तू घरीच राहून सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतेस, जेव्हा नवरा बायको इतक्या दिवस सोबत राहतात तेव्हा भांडणांची कारणं नवीन मिळतात. कुठल्या गोष्टीवरनं तुझी सध्या भांडणं होत आहेत सौरभशी? ऍक्च्युली सरप्राइझिंगली नाही होत आहेत ऍक्च्युली, कारण की खरंच आम्ही मी म्हंटल तसं आम्ही खूप एकतर एकमेकांना खूप फ्रीडम देणारे आहोत, त्याच्यामुळे
मी माझा माझा एक्सरसाइज करतीये किंवा तो त्याचा त्याचा एक्सरसाइज करतोय किंवा त्याला हवं तो कंटेंट तो त्याच्या आयपॅड वर बघतोय, मी माझ्या आयपॅड वर बघते, असं खूपदा होतं. त्यामुळे असं असं क्लॅशेस व्हायचा कधी म्हणजे अजूनपर्यंत तरी काही वेळच आलेली नाही. हा नाही आलेलेच नाहीये तसं. आणि आय थिंक मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला लोकांना वेळ मिळत नाही हाच एक कदाचित इश्यू असतो. तो मिळतोय एक्झॅक्टली. ओके, वन थिंग अबाउट सौरभ यू आर एक्स्ट्रीमली प्राउड ऑफ हिज डेडिकेशन टुवर्ड्स फिटनेस. फिटनेस, येस. ओ राईट, कधीच तो मिस करत नाही आणि खरंच ही एक फार कमाल गोष्ट आहे त्याच्याबद्दल. खरंय खरंय खरंय, म्हणजे खूपच काय म्हणतो आपण इन्स्पायरिंग त्याचं फिटनेस जर्नी आहे आणि विच ही कंटिन्यूज, म्हणजे त्याला काही ब्रेक्स नाही घेतो. म्हणजे आता सुद्धा या सिच्युएशन मध्ये सुद्धा खूप इंटेन्स वर्कआउट तो करू शकतो घरी आणि तो करतो. सो आय थिंक दॅट इज कमेंडेबल. ओके, टॉप 5 रूल्स यू फॉलो इन युअर लाईफ. टॉप 5 रूल्स आय फॉलो इन माय लाईफ. लव्ह युअर जॉब. Rather do something which you really love. हा त्यानंतर टेक अ डिसिजन अँड डिसाइड, आय मीन ट्राय नॉट टू रिग्रेट. कारण की हे कधी कधी खूप इम्पॉर्टंट असतं की तुम्ही एखादा डिसिजन घेता आणि तुम्ही नंतर खूप रिग्रेट करता तर त्याच्यात काही मजा नाही. म्हणजे ओन अप टू युअर ओन ऍक्शन्स ऑलवेज. बी ऑनेस्ट. श्रुती अनुजाला तिची बेस्ट फ्रेंड कोण आहे विचारणार. ओ माय गॉड, सॉरी. सो यू वर ॲट पॉइंट 3. अभिज्ञा हे विचारणार आहे मी तिला, डोंट वरी. थँक्यू फॉर गिविंग द हिंट. सो आय वॉज ऑन द पॉइंट 3. आय सेड यस, बी ऑनेस्ट ॲट लीस्ट टू युअर सेल्फ ऑलवेज. डोंट लाय टू युअर सेल्फ. Fourth is be sincere. You have to be sincere and you have to give 100% in everything that you do. And fifth would be love animals, please. Oh, correct. Yes. ज्यांच्या सोबत तू सध्या वेळ खूप जास्त घालवतेस आणि दे आर लाइक स्ट्रेस बस्टर्स ऑफ लाइफ, है ना. येस डेफिनेटली. ओके, या लॉकडाऊन मध्ये, अच्छा या लॉकडाऊन मध्ये तर अर्थात तू म्हणालीस जसं बिंज वॉचिंग करतीच आहेस, पण कुठली एक सिरियल, कुठलं एक काम सौरभचं तू बघितलं नाहीयेस किंवा स्वतःच बघितलं नव्हतं जे तू आता बघितलंयस? कारण असं होतं ना की तुम्ही कधी कधी नाही बघत स्वतःचे एपिसोड म्हणा किंवा. ऍक्च्युली तसं सांगायचं तर आम्ही दोघंही आपापली कामं जेव्हा ती बाहेर येतात तेव्हा नक्की बघतो. सो आय थिंक तसं काही राहिलं नाहीये की आम्ही बघितलेलं नाहीये. पण खूप खूप महिने मला एक गोष्ट बघायची राहिली होती, ती म्हणजे मी एक सिनेप्ले केला होता फॉर सिटॉक. सिटॉक म्हणजे नंदी दादाचं एक प्रोडक्शन आहे ज्याच्यामध्ये त्याचे Z5 वरती आहे. सो ज्याच्यामध्ये सगळी जुनी मराठी नाटकं रिवाईव्ह केलेली आहेत आणि दॅट्स इन हिंदी. सो निखिल महाजनच्या दिग्दर्शनाच्या अंडर मी सखाराम बाइंडर केलं. आय प्लेड लक्ष्मी. हा सो इन बिट्स अँड पीसेस मी ते बघितलं होतं, मी सलग बघितलेलं नव्हतं. सो आय गॉट अ रिअली गुड चान्स टू सी इट. सो मी सखाराम बघितलं जेन्युइनली. क्या बात है यार. चला, म्हणजे त्या भाण्याने स्वतःचं काम बघून आपल्याला पण कळतं की आपण कुठे इम्प्रूव्ह करायला हवं किंवा yes. काय केलंय. वेन आर यू द मोस्ट यू? वेन एम आय द मोस्ट मी? मी वेन आय एम ॲट होम. अच्छा. अँड मोस्ट ऑफ द टाइम्स आय एम माय सेल्फ. मला इन जनरलच आय कांट बी फेक विथ एनी वन. सो इट्स मोस्ट ऑफ द टाइम्स इट्स मी, बट आय एम मी वन आय एम ॲट होम. ओके, आणि आता अभिज्ञाने विचारलं या प्रश्नांचं उत्तर दिवत का आपण. हु इज युअर बेस्टी? माय बेस्टी इज राईट सिटिंग राईट हिअर. अभिज्ञा.
सो क्यूट. पण अभितने आणि तुझे फोटोज किंवा श्रेया आणि तुझे फोटोज आम्ही बऱ्याचदा बघितलेत. सो तुमचं काय म्हणजे तुमचं आता अर्थात भेटणं होत नसेल, मग तुमचे व्हिडिओ कॉल्स होत आहेत का? भरपूर व्हिडिओ कॉल्स करतो आम्ही, सतत एकमेकांच्या टच मध्ये असतो. कारण मला कित्येकदा सौरभ असं म्हणतो की अभिज्ञाचा फोन येताना दिसला की मला तो म्हणतो तुझ्या नवऱ्याचा फोन आलाय घे. सो इट्स ऑलमोस्ट लाईक दॅट की आम्ही वी आर इनसेपरेबल. त्यामुळे तिने हा प्रश्न विचारणं म्हणजे काय ओके देते मी उत्तर. बेस्ट फ्रेंड कोणे विचार म्हणजे काय माझंच नाही, अर्थात तुम्ही इतक्या सोबत दिसत असता आम्हाला. तर आय एम श्युअर की आता ह्या लॉकडाऊन नंतर तुम्हाला पण मस्ट बी ईगर की आपण कधी एकदा भेटूयात आणि तुमच्या फ्रेंडशिप बद्दल म्हणजे तुम्ही दोघी मिळून कुठल्या तीन गोष्टी करतात जे तू सौरभ सोबत करत नाहीस? फोटो काढणं खूप जास्त, फॅशन परेड्स करणं आणि समटाईम्स गॉसिप करणं. ओके, व्हेरी गर्ली गर्ली थिंग्स ऑफ कोर्स. येस, त्या गोष्टी तुम्ही करता. ओके, आणि ह्या लॉकडाऊन नंतर तुला कोणाला भेटायची इच्छा आहे? कुठलं एक काम तुला असं वाटतं की मी पहिले करणार आहे? यु नो काही काही गोष्टी आपल्या डोक्यात असतात की अरे हे करायचंय. हो, सो पहिलं मी माझ्या आई बाबांना भेटणार आहे, कारण की इट्स बीन अ मंथ मी त्यांना भेटलेली नाहीये. त्यानंतर मला माझं काम रिझ्युम करायचंय. मला ऍक्च्युली आता असं आहे की बस आता आपण हे संपलं की लवकर संपू देणे, आपण काम जॉईन करूया. आपलं काहीतरी आपलं जे आधी पाईपलाईन मधल्या गोष्टी आहेत त्या सुरू व्हाव्यात. म्हणजे आपण इतके दिवस जी घेतलेली विश्रांती ती आता बस आता आपण काम करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑब्व्हियसली हे जे माझे मित्रमैत्रिणी आहेत मुंबईत बसलेले पुण्यात बसलेले, त्यांच्या बरोबरच्या गप्पा आणि त्यांना भेटणं मी जेन्युइनली खूप जास्त मिस करते. सो ते एक माझ्या अजेंडावर आहे. व्हॉट्स युअर फेवरेट फूड अनुजा? तू कुठल्या गोष्टीला नाही म्हणू शकत नाहीस? वरण भात, लिंबू, तू? हो, वरण भात, लिंबू, येस ऑफकोर्स. चला आता मेनू ठरलाय माझा आता सिम्पल. आणि हा प्रश्न पडतो की काय बनवायचं आज, काय बनवायचं, हा जो सगळ्या आयांना प्रश्न पडतो ना आता, तो ऍक्च्युअली कम्फर्ट फूड की किती मोठा प्रश्न असतो तो, है की नाही? येस. पण अनु खूप छान वाटलं आज तुझ्याशी बोलून. मला असं वाटतं की यु नो ह्या खरंच अशा काही गोष्टी आहेत ज्या फार क्वचित बोलायला मिळतात, फार क्वचित वेळेला असा चान्स मिळतो आपल्याला टू कनेक्ट आणि घरात बसून निवांत गप्पा मारणं. सो आज तू वेळ दिलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सो मच, थँक्यू थँक्यू, मजा आली. कॉन्ग्रॅच्युलेशन्स, बिग सक्सेस ऑफ एकी बेगम, खूप 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 शुभेच्छा तुला पुढच्या कामांसाठी देखील. आणि आपण फक्त जाता जाता लिसनर्स ना, कारण तुझे सगळे खूप तुझे फॅन्स आहेत मुळात आणि ते सगळे तुला खूप फॉलो करतात. सो आपण एक छोटीशी रिक्वेस्ट करूयात, ह्या लॉकडाऊन मध्ये काय करायला हवं हे सांगशील तू? सो मी मगाशी जसं म्हटलं की प्लीज डोंट स्टेप आउट ऑफ द हाऊस, प्लीज बी सेफ अँड कीप अदर्स सेफ. And the more we take precautions, the quicker we are going to get out of the situation. So, okay, here you go. If you want to see Begum 2 happening and if you want to watch it, please follow the lockdown instructions so that we would be able to resume our shoot quickly and like as early as possible. So true. Good reason, by the way. All right, Anu, we love you so much. Keep thank rocking. Thank you, Lavita. Yes. Stay in touch. Stay home. Stay safe. Ani, thank you, you once too, again. You too, Shruti. Thank you. Thank you. Majali. Poop Majali. Poop Majali. Yes, yes. Okay. Bye. 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 Ajun pan lok tula prashna vicharatay. Anu, last two questions se apan answer diyuyat ka zara? Ho, sure. Stopping. Okay. तुम्ही सांगितलं तर नक्कीच ऐकणार आम्ही सगळे. सी, आय टोल्ड यू ना. थँक्यू प्लीज, दिस इज खरंच हे मला इट मीन्स अ लॉट टू मी. आणि जर का माझ्या बोलण्यानी खरंच फरक पडणार असेल तर जेन्युइनली आय वुड रिअली लाईक टू रिक्वेस्ट यू ऑल की लवकर लवकर ह्याच्यात आपण सगळ्यांच्या एफर्ट्सनीच बाहेर पडणार आहोत. सो बेगम टू आने वाली है, उसके लिए इंतजार करो, घर पे रहो.
यस घर पे रहो, ये बेगम ने कहा है तो उसकी सुनो. राइजिंग स्टार अनु जी, थैंक यू. रेशम कशी वाटते, रेशम ओ रेशम म्हणजे रेशम श्रीवर्धनकर जिनी जर्नलिस्टचा रोल प्ले केला, शी इज अ व्हेरी गुड ऍक्टर, शी इज आउटस्टँडिंग, अ व्हेरी असं खूप इज आहे तिच्या मध्ये, सो शी इज अ ब्रिलियंट ऍक्टर. बिग फॅन अनुजी, हॅलो, थँक्यू. खूप हॉट आहेस, आय रिस्पेक्ट युअर इन्स्ट्रक्शन्स. हाऊस, थँक्यू. अग्निहोत्राबद्दल काय, अग्निहोत्राबद्दल तुम्हाला, सो अग्निहोत्राला 12 वर्ष झाली आहेत, ऑलमोस्ट 11-12 वर्ष झाली आहेत, आणि अग्निहोत्र वॉज माय फर्स्ट टेलिव्हिजन शो एव्हर, सो इट हॅज स्पेशल प्लेस इन माय हार्ट ऑफकोर्स. तावडे साहेब एक नंबर होते. थँक्यू, मी तुमचा मेसेज नक्की त्यांना कन्वे करेन. All right, then I think time up. Thank you so much. Thank you. Thank you. Thank you. For thank you. Thank you. Thank you. Bye.